अमित शाह को एक बुरा सपना आया है। अमित शाह देश के गृह मंत्री है, उन्हें पूरे देश के बारे में सोचना चाहिए। शिवसेना सांसद संजय राउत ने अमित शाह की आलोचना करते हुए कहा कि अगर 2029 अभी दूर है तो सोचिए कि क्या आपकी सरकार उससे पहले भी रहेगी या नहीं। जिस पर बीजेपी विधायक नीतीश राणे ने जवाब दिया, संजय राउत ने आधे वोटों से निर्वाचित हुए हैं और यह हमें चुनाव का गणित सिखाता है। आज राउत के दिल में महात्मा गांधी के प्रति अधिक प्रेम दिखा, लेकिन राणे ने अगर उन्होंने अध्ययन किया होता कि देश का बंटवारा क्यों हुआ तो आज यह प्रेम नहीं उभरता। आज भांडुप मध्ये बसून संजय राजाराम राऊतला मुंगेरीलाल की हसीन सपने पडत होते। काल अमित शाहजींच्या दौऱ्यासंबंधित बोलत असताना की भारतीय जनता पक्षाकडे तळागाळात कार्यकर्ते राहिलेले नाहीत आणि म्हणूनच अमित शाह साहेबांनी बूथ लेवलचे उभाटा आणि तुतारीचे कार्यकर्ते फोडा असं सांगितलं। अशा पद्धतीचा दावही शोध या संजय राजाराम राऊतनी लावलेला आहे। अमित शाह साहेबांचं बोलण्याचा अर्थ एवढा होता की बूथ स्तरावर भारतीय जनता पक्षाला मजबूत करा, बूथवर लक्ष ठेवा, आपला बूथ जेवढा मजबूत असेल तेवढी सोपी आपल्याला निवडणूक जाईल। आणि म्हणून काही उदाहरणं त्यांनी आमच्या समोर ठेवली आणि ज्याच्यामुळे निवडणुकीच्या एकंदरीत प्रक्रियेमध्ये महायुती म्हणून भारतीय जनता पक्ष म्हणून आमचं मतदान कसं वाढेल या बाबतीमध्ये अतिशय सुंदर मार्गदर्शन आदरणीय अमित शाह साहेबांनी काल आम लोकांना सगळ्यांना केलं। पण ज्या संजय राजाराम राऊतनी एक साधी सरपंचाची निवडणूक लढवली नाहीये त्याला निवडणुकीचं अरिथमॅटिक हे कधीच कळणार नाही। साधा राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये हा अर्धा मताने निवडून आलेला आहे, ती पण निवडणूक ह्याला व्यवस्थित जिंकता आलेली नाही आणि हा आम लोकांना निवडणुकीची गणित शिकवायला जातोय। म्हणून आमच्या अमित शाह साहेबांच्या कालच्या दौऱ्यानंतर मला विश्वास आहे महायुतीचं सरकार हे अतिशय भक्कम पद्धतीने महाराष्ट्रामध्ये परत येत आहे आणि त्यासाठी अमित शाह साहेबांचा हा दौरा कारणीभूत ठरेल एवढं मी विश्वासाने आपल्याला सांगतो। त्याचबरोबर आज संजय राजाराम राऊत गांधीजींवर प्रेम फार उफळून येत होत, आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला देश गांधीजींचा देश म्हणून कसा ओळखला जातो, पण तसं पाकिस्तानमध्ये पण भारत देश हा गांधीजींचा देश आहे अशा पद्धतीचं ओळख निर्माण करण्यामध्ये ते कारणीभूत आहे। कारण का फाळणी नेमकं काय झाली याबद्दलचा थोडा अभ्यास संजय राजाराम राऊतनी केला असता तर आज असे मोठे मोठे वक्तव्य केले नसते। पण याही पुढे मी सांगेन, गांधीजींबद्दल बोलण्याच्या अगोदर संजय राजाराम राऊतनी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे कधी विचार कधी भाषण, नथुराम गोडसेंवरची भाषण, गांधीजींवर भाषण कधी जुने संदर्भ त्यांनी काढावेत आणि मग अगर तू स्वतःला बाळासाहेबांचा सैनिक अगर स्वतःला अगर तुझी ओळख सांगत असशील तर मग बाळासाहेबांचे गांधीजींबद्दल विचार, बाळासाहेबांचे नथुराम गोडसेंबद्दलचे विचार याही बाबतीमध्ये थोडा महाराष्ट्राला माहिती दे कळून दे एवढी
एवढा सल्ला, हा सल्ला मी संजय राजाराम राऊतला देईन. महान्यूज 7 के लिए ब्यूरो रिपोर्ट मुंबई.